अकरावीचे प्रवेश सीईटीद्वारे होणार नाहीये, त्यामुळे आता प्रवेशाचा गोंधळ होणार आहे। यामुळे नामांकित महाविद्यालयांचा कट ऑफ कमालीचा वाढणार आहे। नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 95% ही अपुरे पडण्याची शक्यता आहे। यावर्षी 10वीचा निकाल ऐतिहासिक म्हणजेच 99.95% लागलाय। कागदपत्र आणि प्रमाणपत्रांसंदर्भात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी म्हणून एमपीएससीने आता मोठा निर्णय घेतलाय। अर्जासह उमेदवारांना आता कागदपत्र प्रमाणपत्र जोडणं अनिवार्य असेल। कागदपत्रांशिवाय उमेदवारांना अर्ज करता येणार नाही। नवीन अर्ज प्रणाली विकसित करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये 5वी ते 8वीच्या वर्गासाठीची स्कॉलरशिप परीक्षा होणार नाहीये। राज्यात ही परीक्षा होणार असली तरी पालिकेच्या शिक्षण विभागाने नकार दिलाय। 8 मे रोजी ही परीक्षा होणार होती, मात्र परीक्षा 2 वेळा पुढे ढकलली आहे। औरंगाबाद मधल्या गरजू मुला मुलींना इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षण मिळण्याचा सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय। उस्मानपुरा आणि गारखेडा मधल्या शाळेत सीबीएसईच्या ज्युनियर सीनियर केजी इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी प्रत्येकी 20 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले। डेल्टा प्लसमुळे भारतात मोठी रुग्णवाढ नाही असं आरोग्य विभागाने म्हटलंय। महिनाभरापासून देशात डेल्टा प्लसची भीती आहे। भारतात आतापर्यंत डेल्टा प्लसचे 86 रुग्ण आढळलेले आहेत। डेल्टा व्हेरियंटप्रमाणे डेल्टा प्लसचा प्रसार झालेला नाही असं एनसीडीसीनं म्हटलं आहे। मुंबईत परतलेले सुमारे 800 रेल्वे प्रवासी बाधित आढळले आहेत। गेल्या 5 महिन्यातली ही आकडेवारी आहे। मेल आणि एक्सप्रेसमधून आलेल्या 10 लाख प्रवाशांची टेस्ट केली। राज्यभरातून आणि परराज्यातून हे सर्व प्रवासी मुंबईत आलेले। 17 एप्रिल ते 31 मे या काळात सर्वाधिक प्रवासी बाधित आढळले आहेत। पुण्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 6 महिन्यातली निच्चांकी रुग्णसंख्या होती। 2 ते 8 ऑगस्ट या काळात 2.64% संसर्ग दर होता। 6 महिन्यातला हा सर्वात कमी संसर्ग दर आहे। आता दुकानं उपाहारगृह आणि मॉल सुरू झाली आहेत, त्यामुळे हा संसर्ग दर वाढणार नाही याची दक्षता प्रशासन आणि प्रत्येक पुणेकराला घ्यावी लागेल। तिकडे कोल्हापूर जिल्ह्यातला कोरोनाचा प्रसार कमी होताना दिसत नाहीये। 24 तासात जिल्ह्यातील 461 जणांना बाधा झाली आहे, तर 8 जणांचा मृत्यू झाला। इतर जिल्ह्यापेक्षा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे जिल्हा प्रशासनानं ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले। नागपुरात सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे। सद्यस्थितीत ही संख्या 144 पर्यंत खाली आली आहे। मंगळवारी फक्त 5 नवे रुग्ण आढळले, तर 23 जण कोरोनामुक्त झालेत। नागपुरात काल एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही। रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.92% आलंय। मराठवाड्यातल्या डेल्टाच्या रुग्णांचे नमुने पुण्यात एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवावे लागतात। ही मशिनरी मिळावी यासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयानं सार्वजनिक आरोग्य विभागाकडे प्रस्ताव पाठवलाय। प्रस्ताव मंजूर होऊन मशीन बसवली तर महिनाभरामध्ये डेल्टाचे नमुने तपासता येतील। ऑक्सिजन टाकीत गळती होऊन नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये 24 जणांचा मृत्यू झाला होता। त्याप्रकरणी आता टाक्यांची बांधणी करणाऱ्या निपॉन आणि नाशिकच्या जाधव ट्रेडर्स या 2 कंपन्यांवर कारवाई केली आहे। निपॉनला 22 लाखांचा तर जाधव ट्रेडर्सला 2 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय। लस घेऊन औरंगाबाद शहरामध्ये 6 लाख नागरिक लसवंत झाले, पण दुसऱ्या डोससाठी 45,000 नागरिकांना लसीची प्रतीक्षा आहे। आणखी 6 लाख नागरिकांचं लसीकरण बाकी आहे। 18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळतोय। महापुरामुळे नुकसान झालेल्या कोल्हापूर शहरातले 80% पंचनामे पूर्ण झालेत। यात 10,000 अधिक बाधित कुटुंब, 2,500 दुकानं आणि 759 हस्तकला कारागीर यांचा समावेश आहे। जिल्ह्यात 21 ते 24 जुलै या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, गोठ्यांची पडझड, जनावरांचा मृत्यू, प्रापंचिक साहित्याचं नुकसान, हस्तकला कारागीर आणि दुकान व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय। केडीसीसी बँकेची निवडणूक प्रक्रिया सहकार विभागानं सुरू केली। मतदार यादीची छाननी करण्याची सूचना विभागीय सहनिबंधक कार्यालयानं यंत्रणेला दिली आहे। या बँकेवर ताबा मिळवण्यासाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होईल। सध्या या बँकेवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची जोरदार पकड आहे। सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या यादीतून मुंबईचं स्थान घसरलं आहे।
देशातील केवळ 4 विमानतळांना या यादीत स्थान मिळाले. स्कायट्रॅक्स या संस्थेच्या अहवालातून मुंबईने हे स्थान गमावलं आहे. दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरू या विमानतळांना या यादीत स्थान मिळालं आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामाला पुन्हा वेग आलाय. 701 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पातील 70% काम पूर्ण झालंय, तर उर्वरित 520 किलोमीटर नागपूर शिर्डी मार्गाचं 90% काम पूर्ण झालंय. पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचा MSRDCचा मानस आहे. दरम्यान या मार्गाचं काम पूर्ण झाल्यावर मुंबई नागपूर हे अंतर केवळ 8 तासात पूर्ण करता येईल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रवासी वाहनांची विक्री वाढली आहे. वैयक्तिक वाहनांना जास्त प्राधान्य दिलं जात असल्याचं दिसतंय. जुलैमध्ये प्रवासी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अर्थात फाडाच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. जूनमध्ये 184,134 गाड्यांची विक्री झाली आहे, तर जुलैमध्ये 261,744 गाड्यांची विक्री झाली आहे. 3 वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती राज्यभर होतीये, त्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 78 जागांसाठी आत्तापर्यंत तब्बल 16,206 उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज दाखल केलाय. परभणीच्या गंगाखेड नगरपालिकेच्या सभागृहात रंगलेल्या गटारी पार्टी प्रकरणी वॉचमनला नोटीस बजावण्यात आली. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवलाय. 24 तासात खुलासा न केल्यास निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. मात्र हा प्रकार चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखा असल्याचं मत गंगाखेडवासी व्यक्त करतात. प्रेम प्रकरणातून झालेल्या वादात एका रिक्षा चालकानं प्रेयसीला तिच्या घरात जिवंत जाळलं. या घटनेत पीडित तरुणीची बहीणही भाजली. घरातील इतर सदस्यांनी दुसऱ्या खोलीचा आसरा घेतल्यानं ते बचावले. पंचवटी परिसरातल्या शिंदेनगरमध्ये ही घटना घडली. यात पीडित तरुणीचं घरही जळून खाक झाले. या प्रकरणी आरोपी सुखदेव कुमावतला पोलिसांनी ताब्यात घेतलं, अटक केली आहे. गोंदियात 2 दारू तस्करांना अटक करण्यात आली. अहमदाबाद पुरी एक्सप्रेसमधून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 8,000 देशी विदेशी बनावटीची दारू जप्त केली आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुजरातच्या जामनगरमध्ये एका मोकाट बैलानं महिलेवर हल्ला केला. रणजित रोडवर ही घटना घडली. या मोकाट बैलानं रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलेला उचलून आपटलं. त्या ती महिला गंभीर जखमी झाली. तिच्यावर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. RSS आरक्षणाचा कट्टर समर्थक आहे असं वक्तव्य सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी केले. समाजातील एका विशिष्ट वर्गाला असमानतेचा अनुभव आहे, तोवर आरक्षण असावं असं ते म्हणाले. मागास आणि दलितांच्या इतिहासाशिवाय भारताचा इतिहास अपूर्ण आहे असंही ते म्हणाले. 127व्या घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झालं. आज ते राज्यसभेत मांडलं जाईल. विधेयकाच्या बाजूनं लोकसभेमध्ये 385 मतं मिळाली. आरक्षण ठरवण्याचा अधिकार पुन्हा राज्यांना मिळणार आहे. अनिल देशमुखांबाबत राज्य सरकार तपासात सहकार्य करत नाही असं CBI कोर्टात सांगितलं. देशमुखांना समन्स बजावूनही ते चौकशीला हजर राहत नाहीयेत. त्यांच्या वतीनं त्यांचे वकील हजर असतात, तर राज्य सरकारही सहकार्य करत नाहीये. हायकोर्टाच्या आदेशानंच ही चौकशी सुरू आहे असं CBI म्हटलंय. भाला फेक प्रकारात ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळवल्यावर नीरज चोप्रानं लष्कर प्रमुख जनरल नरवणे आणि CDS बिपिन रावत यांची भेट घेतली. नीरज चोप्रा हा लष्करात सुभेदार पदावर कार्यरत आहे. लिओनेल मेसीनं मंगळवारी पॅरिस सेंट जर्मेन संघामध्ये प्रवेश केला. पुढच्या 2 वर्षांसाठी मेसी फ्रान्समध्ये या क्लबकडून खेळेल. मेसीनं काही दिवसांपूर्वीच बार्सिलोना क्लब सोडला. तब्बल 17 वर्ष बार्सिलोनाकडून खेळल्यानंतर मेसी आता $4,10,00,000 रकमेला सेंट जर्मेनशी करारबद्ध झालाय. ऑलिम्पिक 2028 क्रिकेटचा समावेश व्हावा यासाठी ICC गांभीर्यानं लक्ष घालतीये. 2028 लॉस एंजल्समध्ये ऑलिम्पिक होत आहे. ICCनं ऑलिम्पिक कार्यकारी गटसुद्धा नेमलाय. याआधी BCCI याला विरोध केला, पण आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाला पाठिंबा दिलाय. न्यूझीलंडचा क्रिकेटपटू ख्रिस केन्सची प्रकृती चिंताजनक आहे. ऑस्ट्रेलियातल्या कॅनबरामधल्या रुग्णालयामध्ये त्याला लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आलंय. हृदयासंदर्भातल्या समस्यांमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या, मात्र या शस्त्रक्रियांना त्याच्या शरीरानं म्हणावा तसा प्रतिसाद दिलेला नाहीये, त्यामुळे त्याची प्रकृती खालावत चालली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे